हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आहो मित्रांनो, तुम्ही अंदाजाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत सेतू अभ्यास 2023 इयत्ता 6वी मराठीची उत्तर चाचणी, जी की आहे 30 गुणांची. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवट तुम्ही बघा, अतिशय महत्त्वाच्या वेळी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया. आणि त्याआधी मित्रांनो, चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून द्या. चला फ्रेंड्स, खालील कविता वाच आणि कवितेवर आधारलेली कृती सोडवा. मित्रांनो, 5 गुणांचा प्रश्न आहे, अतिशय सोपा आहे. त्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला ही कविता वाचावी लागेल आणि ही कविता वाचली की पुढची उत्तरं सोपी होऊन जातात. काय प्रश्न आहे बघा मित्रांनो, नंदीबैल बालगोपाळांना काय करतो? तर फ्रेंड्स, याचं उत्तर लिहा, नंदीबैल बालगोपाळांना हसवितो, खेळवितो, हे याचं उत्तर आहे. नंदीबैलाला सजवण्यासाठी त्याच्या अंगावर काय घालतात? तर फ्रेंड्स, नंदीबैलाला सजवण्यासाठी त्याच्या पाठीवर लाल मखमली झूल घालतात. काय घालतात? तर लाल मखमली झूल घालतात. गाव कशामुळे गोळा झाला? तिसरा प्रश्न दिला आहे. तर नंदीबैलाचा खेळ पाहण्यासाठी गाव गोळा झाला. चौथा प्रश्न, कवितेत आले यमक जुळणारे शब्द लिही. तर कवितेत बघितलं तर झूल, भूल हे यमक जुळणारे शब्द आहेत, ते तुम्ही लिहा. आणि मित्रांनो, समजा घाई होत असेल तर मित्रांनो, व्हिडिओला पॉज करा आणि ते पहा किंवा स्क्रीनशॉट करा. पुढचा प्रश्न, जीवास भूल पडणे या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग कर. तर क्रिकेटचा रंगतदार खेळ पाहताना आपल्याला जीवास भूल पडते. क्रिकेटचा रंगतदार खेळ पाहताना आपल्याला जीवास भूल पडते. आता मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न दुसरा, खालील बातमी वाच व त्यावर आधारित कृती सोडव. आता मित्रांनो, ही बातमी दिलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला कृती सोडवायची. 5 गुणांचा प्रश्न आहे मित्रांनो. बातमीचा विषय काय? तर मित्रांनो, तुम्ही वाचतं तुम्हाला कळेल, मराठी राजभाषा दिनानिमित्त बातमी म्हणजे मराठी राजभाषा दिन. बाल साहित्य जत्रेचे स्थळ अर्थात मित्रांनो पुणे दिलेलं आहे. तर पुणे बाल साहित्य जत्रा कशानिमित्त आयोजित करण्यात आली? तर दिनांक 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस म्हणून बाल साहित्य जत्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पुढचा प्रश्न, बाल कलाकार बालकांकरिता बाल साहित्य जत्रांचे आयोजन करावे का? याविषयी तुझी मत लिही. तर मित्रांनो, बालकांसाठी बाल साहित्य जत्राचे आयोजन निश्चितच करावे, कारण कथा, कविता, निबंध, चित्रकला यामधून विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती जी आहे ती वाढेल. ओके, अशा पद्धतीने लिहा. प्रश्न तिसरा बघा मित्रांनो, खाली दिलेल्या शब्दांचा आधार एक गोष्ट तयार कर. 5 गुण आहेत आणि मित्रांनो, शब्द आहेत कासव, बेडू, मासेमारी, तळे. तर मित्रांनो, याच्यावर शब्द बघा असं आपल्याला करता येईल. कासव, बेडूक व मासे तसे पाहिले तर जलचर आहेत. या सृष्टीत जीओ से जीवन म्हणजे एक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून असतो. ही निसर्गाची साखळी आहे. कासव म्हटले की संथगतीने चालणे. बेडूकसुद्धा पावसाचा संकेत आपल्याला देत असतो, म्हणजे तळ्यातल्या पाण्यात राहून सुद्धा मानवाला एका प्रकारे मदत करतात. मासेसुद्धा पाण्यातील वास्तवाला आपलंच विश्व मानतात. अशा पद्धतीने मित्रांनो, गोष्ट जी ते तुम्हाला सहज तयार करतील, तुम्ही लिहून घ्या. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या नामांसाठी एक विशेषण सुचव. भाजी, सौदार, पुस्तक, दर्जेदार, इमारत, भव्य असं आपल्याला लिहिता येईल. खालील विषयावर प्रत्येक एक एक गोष्ट वाक्य तयार कर. शिक्षण, शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध होय. पुढे लसीकरण, एक लस घ्या व कोरोना हटवा. खाली शब्द वापरून तिन्ही काळातील वाक्य तयार कर व लिही. काय शब्द येतो? बाग गुलाब. तर मित्रांनो, बगीच्यात गुलाबाची फुले आहेत. बगीच्यात गुलाबाची फुले असतील. मित्रांनो, तिन्ही काळातील वाक्य तयार झाले. बागाच्या ऐवजी बगीचा लिहिला तरीही चालेल, किंवा तुम्ही बाग लिहिला तरीही चालेल. कंसातील क्रियापदांची योग्य रूपे वापरून वाक्य पुन्हा लिही. मनोरला खूप थंडी वाजणे. तर मित्रांनो, काय येईल? मनोरला खूप थंडी वाजत होती. 2 गुणांचा प्रश्न होता. पुढे, आपण सर्वजण सहलीला जाऊ. एक प्रसिद्ध गायकाची मुलाखत घेण्यासाठी 5 प्रश्न तयार कर व ते लिही. तर मित्रांनो, सोनू निगमचा आपण लिहूया. सोनू निगम तो गायक असेल. सर, तुम्ही बालपणीच गायक होण्याचे ठरवले होते, होते का? प्रश्नचिन्ह आहे पुढे. पहिला प्रश्न. दुसरा, गायक होण्यासाठी तुम्ही वरिष्ठ गायकांची मदत घेतली का?
पुढचं, तुमचे सर्वात आवडते गाणे कोणते? गायक होण्यासाठी तुमच्या आयुष्यात कोणते चढ उतार आहे? गायक होण्यासाठी तुम्हाला घरातून प्रोत्साहन होते का? मित्रांनो, अशा पद्धतीचे प्रश्न जिथं आपण सहज तयार करू शकतो. मित्रांनो, अशा पद्धतीने आपला हा 6वीचा उत्तर साधला पेपर तुम्हाला नक्की आवडला असेल आणि तुम्हाला हा पैकीच्या पैकी मार्क मिळून देणार आहे. त्यामुळे मित्रांनो, एक लाईक तर नक्की करा. चला भेटूया उद्या. तो बघा, टेक केअर, गुड बाय.